लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात परभणी लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल रोजी मतदान शांततेत पार पडलं. परभणी लोकसभा निवडणुकीसाठी 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. जिंतूर विधानसभा मतदारसंघात 59.20%, परभणीमध्ये 62.32%, गंगाखेडमध्ये 62.2%, पाथरीमध्ये 63.44%, परतूरमध्ये 59.42% व घनसांगवी विधानसभा मतदारसंघात 60.9% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान व्हावे या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने मतदार जनजागृती अभियान मोठ्या प्रमाणात राबवले खरे, परंतु या अभियानाचा फारसा प्रभाव जाणवला नाही. मतदानाच्या दिवशीच लग्न मोठ्या प्रमाणावर होते, यामुळे या लग्न कार्याचाही मतदानाच्या टक्क्यावर मोठा परिणाम झालाय. मनोज जरांगे पाटील, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील, माजी आमदार विजय भांबळे, आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार सुरेश देशमुख, बाबाजानी दुरानी, डॉक्टर फौजिया खान, नवरदेव विशाल जाधव, धर्मगुरु मुक्ती मोहम्मद इसाक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मातब्बर नेते मंडळींनी परभणी लोकसभा निवडणुकीत सभा गाजवल्या. सभेची गर्दी नेत्यांना पाहण्याची होती का असा प्रश्न मतदान झालेल्या टक्केवारीत लक्षात येतोय. परभणी लोकसभा निवडणुकीत संजय जाधव व महादेव दानकर यांच्यात खरी लढत झाल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत 34 उमेदवार होते. कोण होणार खासदार हे निवडणूक निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.